आपल्या राज्यात वाद काही नवीन नाही आहेत. अशातच खोट्या तक्रारी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण सर्रास वाढताना दिसत आहे आणि अनेक लोक कायद्याचा गैरवापर करताना दिसत आहेत. दरम्यान इतक्यात पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे घडलेल्या दुर्दैवी प्रकारामध्ये माजी सैनिक नवनाथ भीमाजी शेटे यांच्यावर एका वयोवृद्ध मजुराने पैशाच्या लालसेपोटी खोटी तक्रार केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात त्यांचा काहीही संबंध नसताना देखील खोडसाळपणाने त्यांच्यावर ॲक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला गेला. मात्र कोर्टाने त्यांना जामीन देत ॲक्ट्रॉसिटीचा गुन्हा खोडून टाकला आहे. नगरचे सुपुत्र ॲडव्होकेट सुनील नानासाहेब करपे आणि त्यांचे सहकारी ॲडव्होकेट आदित्य गुरव आणि ॲडव्होकेट गणेश होंदराव यांनी खोट्या ॲक्ट्रॉसिटीतून शेटे यांची सुटका करत घटनेवरती प्रकाश टाकला आहे. मी ॲडव्होकेट सुनील नानासाहेब करपे, हायकोर्ट मुंबई. माझे सहकारी ॲडव्होकेट आदित्य ज्ञानेश्वर गुरव आणि माझे सहकारी गणेश होंदराव. प्रश्न एका महत्वाच्या विषयासंदर्भातला आहे. ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करून स्वतःच्या पोळीवर तूप भाजवण्यासाठी समाजातील एका निवृत्त सैनिकाला भरडलं कसं गेलं याचा हा प्रकार. वास्तविक पाहता गुन्हे अनेक घडत असतात. गुन्ह्यांना म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं की हा खरा महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. सर्व जाती धर्माचे लोक एका ठिकाणी गुन्हे गोविंदाने नांदतात. परंतु काही ठिकाणी अत्याचार होते असेल खरा, पण अत्याचार झालेला नसताना केवळ जातीचा त्या गैरफायदा घेऊन एखाद्या निवृत्त सैनिकाला कसा त्रास दिला जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आळेफाटा येथील गुन्हा. नवनाथ भीमाजी शेटे या एका निवृत्त सैनिकाला कसा त्रास झाला, त्याचं स्वतःचं शेळीपालन कुक्कुटपालन असताना अनेक प्रकारचे तिथे मजूर काम करतात येऊन, 10-12 वर्षापासून तो व्यवसाय चांगला चालू आहे. आळेफाटा येथून काही मजूर कामाला आले, काम करत असताना त्यांचे काही इतर मतभेद सुरू झाले आणि मतभेदातून केवळ आकसापोटी त्यांनी म्हणजे निवृत्त मेजरवर गुन्हा दाखल केला. आधी त्यांनी पोलीस स्टेशनला निगोजला लिहून दिलं की आम्हाला कोणी किडनॅप केलं नाही, आमच्यावर कुठलंही मारहाण झालेलं नाही, आम्हाला आमचे पैसे वेळेवर मिळाले. आणि परत 5 दिवसांनी आळेफाटा पोलीस स्टेशनला काही लोकांना हाताशी धरून तिथे त्यांनी गुन्हा दाखल केला. सुरुवातीच्या कलमामध्ये ठीक आहे, मारहाण केली वगैरे असा प्रकार होता. नंतर त्याच्यामध्ये 370 आणि ॲट्रॉसिटी दाखल वाढीव कलम दाखल करण्यात आलं. आज 1.5-2 महिने झाला हा पूर्ण परिवार अतिशय व्यथित आहे. निवृत्त मेजरने अनेक वेळा आमच्या पुढे बोलताना मरण्याची फाशी घेण्याची इच्छा व्यक्त केली. प्रश्न निर्माण होतो कायदा आणि सुव्यवस्थेचा. कायद्याने अधिकार प्रत्येकाला दिलेले आहेत, पण माझी नम्रतेची विनंती आहे की असा जर कोणावर अन्याय होत असेल तर हेही चुकीचं आहे. म्हणून मी ॲडव्होकेट सुनील नानासाहेब करपे, ॲडव्होकेट आदित्य ज्ञानेश्वर गुरव आणि ॲडव्होकेट गणेश होनराव आम्ही आता 156 CRPC अंतर्गत पारनेर न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे. यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.